खासदार मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष राजेंद्र रहाटे व सरचिटणीस विनायक सुतार यांनी आयोजित केलेल्या व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संपादक तथा राजकीय विश्लेषक लक्ष्मीकांत जोशी यांच्या उपस्थितीत मुलुंड सार्वजनिक विकास उत्सव समितीची गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षानिमित्त स्वागत यात्रा संपन्न. प्रतिवर्षाप्रमाणे मुलुंड सार्वजनिक विकास उत्सव समितीतर्फे 22 मार्च 2023 रोजी मुलुंड पश्चिम परिसरात सायंकाळी 5 वाजता पारंपरिक वेशात व ढोल ताशांच्या गजरात नवीन वर्षाच्या स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समारोपाच्या प्रसंगी पुढील 25 वर्ष अमृतकाल नववर्ष यात्रा निघावी असा संकल्प घेत प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार व संपादक लक्ष्मीकांत जोशी यांनी काय संदेश दिला ते पाहूयात. हे वर्ष आणि याच्या पुढची 25 वर्ष आपल्या संपूर्ण देशासाठी समाजासाठी फार महत्त्वाची आहेत. 1947 आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 2047 आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि म्हणून आपल्या पंतप्रधानांनी नरेंद्रभाई मोदीजींनी त्याला अमृतकाल असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जी आजची नववर्ष यात्रा होती ही असं समजायचं ही अमृतवर्ष काळ यात्रा सुरू झालेली आहे आणि यापुढे 25 वर्ष दरवर्षी गुढीपाडव्याला जी जी यात्रा निघेल ती केवळ नववर्ष यात्रा असं न करता तिला अमृतकाल नववर्ष यात्रा असं संबोधलं पाहिजे. कारण पुढची 25 वर्ष ही भारतासाठी वैभवशाली आणि गौरवाची असणार आहे. ती आपल्यासाठी नाही आहेत तर आपल्या पुढच्या पिढीसाठी ती आवश्यक आहे. आपल्या पिढीला पुढच्या पिढीला जर चांगलं आयुष्य जगायचं असेल, सुखी समृद्ध भारत पाहायचा असेल, विकसित भारत पाहायचा असेल तर हा पुढच्या 25 वर्षाचा अमृत वर्षाचा काल आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. आपण आपल्या घरामध्ये हा निरोप पोचवा आणि पुढची 25 वर्ष आपण ज्या ज्या पद्धतीने जिथे जिथे काम करत असू तिथे तिथे आपण योगदान द्या आणि म्हणून या वर्षापासून आपण असा संकल्प करूया. कारण असं म्हणतात की पाडव्याला काहीतरी संकल्प केला पाहिजे, नवीन काहीतरी योजना घोषित केल्या पाहिजेत, परंतु आपण असा संकल्प करूया की पुढची 25 वर्ष ही आपल्या देशासाठी आपण देणार आहोत आणि ती अमृतकाल म्हणून जो आपल्याला खरोखर काहीतरी नवीन देणार आहे, संपूर्ण जगामध्ये आपल्या देशाचं नाव उंचवणार आहे, विश्वगुरु बनवणार आहे अशा एका मोठ्या पर्वाची, आनंदमय पर्वाची किंवा विकास पर्वाची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून 15 ऑगस्टला नरेंद्रभाईंनी लाल किल्ल्यावरनं भाषण करताना या अमृतकाल असा शब्द वापरून सगळ्या देशातल्या नागरिकांना त्यांच्या त्यांच्या जबाबदारीची कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. ते एकटा सरकारचं काम नाही, सरकार आले येतात आणि जातात पण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या मुलाबाळांसाठी जर चांगला भारत पाहिजे असेल, त्यांचं भवितव्य सुखी करायचं असेल तर हा 25 वर्षाचा अमृतकाल आपण सर्वांनी सत्कारणी लावावा अशी यानिमित्ताने प्रार्थना करतो. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जगदीश शेट्टी, काँग्रेसचे उत्तम गीते, भाजपाचे खासदार मनोज कोटक, मनीष तिवारी, भारतीय तैलिक साहू, राठोड महासभेचे राम प्रदेश गुप्ता, लहुजी सेनेचे सुरेश बेकलम, समाजसेवक केतन कोटक, उत्कल ओरिसा समाजाचे हरिहर साहू आदी मान्यवर उपस्थित होते. News 100 मराठीच्या सर्व प्रेक्षकांना हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. News 100 मराठीसाठी रुपेश जगे, मुंबई.